कारवाई केली निलेश कारवाला आपण अटक केलेली आहे. नेमकं कुठून अटक केली आणि कुठल्या कलमांतर्गत? गेल्या काही दिवसांपासून पुणे जिल्ह्यामध्ये ज्या संघटित गुन्हेगारी डोळे आहेत त्यांच्यावर विशेष मोहीम आम्ही घेत आहोत आणि यामध्ये निलेश घायवळ हा एक टोळी प्रमुख आहे आणि घायवळ टोळीचे यापूर्वीसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये गुन्हे पुणे शहर पुणे ग्रामीण पिंपरी चिंचवड या भागामध्ये दाखल आहेत. त्या अनुषंगाने त्याला प्रतिबंधात्मक स्थानबद्धता म्हणजे MPDA ॲक्टखाली तर प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन करणं यासाठीचं प्रपोजल आम्ही माननीय जिल्हाधिकारी पुणे यांना सादर केलं होतं आणि त्यांनी त्यामध्ये त्याला प्रतिबंधात्मक स्थानबद्धता जे प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन करण्याची डिटेन्शन ऑर्डर काल निर्गमित केलेली आहे त्या अनुषंगाने त्याचा शोध घेऊन काल त्याला अहमदनगर जिल्ह्यातील त्याचं जे मूळ गाव आहे कर्जत तालुक्यामध्ये तिथून त्याला ताब्यात घेण्यात आलेलं आहे आणि त्याचं वैद्यकीय तपासणी वगैरे करून त्याला डिटेन केलेलं आहे आणि येरवडा कारागृहामध्ये आज सकाळी त्याला जमा करण्यात आलेलं आहे. किती काळावधीसाठी आतमध्ये असणार आहे त्याबद्दल काही नियमावली? प्रतिबंधात्मक स्थानपद्धतीची कारवाई ही प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन असतं त्यामुळे त्याला माननीय शासन म्हणजे गृहसचिव आणि त्याचनंतर ॲडवायझरी बोर्ड यांची मान्यता मिळणं गरजेचं असतं. यामध्ये एक वर्षापर्यंत त्याचा कालावधी असू शकतो. अशा प्रकारे तुम्ही चांगल्या प्रकारे कारवाई करता जिल्ह्यातले गुंड हद्दपार करता आणि ताब्यात देखील घेता, तर पुढचे कोणकोण तुमच्या रडारवर आहे किंवा त्यामध्ये? नाही, नक्कीच आपल्याकडे मोठ्या प्रमाणात औद्योगिकरण आणि नागरीकरण असल्यामुळे औद्योगिक क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये संघटित गुन्हेगारीसुद्धा आहे आणि त्या अनुषंगाने अशा प्रकारच्या विशेषतः खंडणी मागणे किंवा अपहरण करणे खून असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे असणारे अनेक आरोपी आपल्याकडे या भागात आहेत. त्यांच्यावर तडीपारी असेल किंवा MCOC असेल किंवा MPDA असेल या प्रकारच्या कारवाया करणं अपेक्षित आहे. त्यासाठी आम्ही विशेष मोहीम राबवत आहोत आणि जास्तीत जास्त आरोपींवर अशा प्रकारची कारवाई आपल्याला केलेली दिसेल.